शेतकरी योजनेचा करार त्वरित रद्द करावा या मागणीकरता स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आज मंत्रालयासमोर दुधाच्या पिशव्या फोडल्या आणि आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी राजू शेट्टी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. 16 देशांसोबत केल्या जाणाऱ्या या कराराचा फटका शेती, दुग्ध व्यवसाय आणि वस्त्रोद्योग अशा तिन्ही व्यवसायांना बसणार असल्याचं मत राजू शेट्टींनी व्यक्त केलं. त्यामुळे हा करार त्वरित थांबावा अशी मागणी राजू शेट्टींनी केली. मंत्रालयाच्या गेटसमोर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दूध फेकत सरकारचा निषेध केला. आज पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यातील अवकाळी पावसानं झालेल्या शेतीचं नुकसान पाहायला पालकमंत्री चंद्रकांत पाटील गेलेले होते आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे सुद्धा तिथे होत्या. पाटील आणि सुळे यांनी वेगवेगळी पाहणी केली. मात्र सुळे यांनी पाटील यांना रस्त्यात गाठलं. त्यांना कोबी, सीताफळ, कांदा या सगळ्याच पिकांचं किती नुकसान झालेलं आहे अशा स्वरूपाची माहिती त्यांना दिली आणि त्यांना त्या भेटवस्तूसुद्धा दिल्या. या सगळ्या पिकांच्या फळांचा गुच्छ त्यांनी दाखवला आणि भरपाई लवकरात लवकर मिळायला हवी, शेतकरी साशंक आहे या भरपाईबद्दल असं सुप्रिया सुळे म्हणाल्या तर सगळ्यांना भरपाई मिळेल असं आश्वासन पाटील यांनी दिलं. दोन प्रकारने कॅल्क्युलेशन झालं आहे. विमा मिळून सुद्धा किती द्यावे लागेल आणि विमा न काढलेल्यांना किती द्यावे लागेल असं एक गणित काढले ते 10,000 रुपये जास्त लागेल, जास्त देऊ. म्हणून मग जास्त लागलं तर ह्यावर्षी काय झालं की एका बाजूने नागपुरात आपल्याला 6,500 कोटी द्यायला आणि त्या 6,500 कोटीमध्ये जवळजवळ 2,500 कोटी मेजर खर्च झाले. विम्याचं पुढे होईल आता सरसकट कर्जमाफी काहीतरी करावंच लागेल आपल्याला. आर्थिक गणित आपण करतो आहे की आपल्याला विम्याने मिळणाऱ्या रकमेव्यतिरिक्त आपल्या कशातून आपल्या कशातून किती रक्कम टाकायला लागेल. 6 तारखेपर्यंत पंचनामे झाले की क्लिअर होते. कोकण दौऱ्यानंतर आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. अवकाळी पावसामुळे नाशिकमध्ये फळबागांचं आणि शेतीचं मोठं नुकसान झालं आहे याची पाहणी आदित्य ठाकरेंनी केली. यावेळी शिवसेना नेते एकनाथ शिंदे, दादा भुसे उपस्थित होते. जिल्ह्यातील 5 तालुक्यांमध्ये आदित्य ठाकरेंचा पाहणी दौरा होणार आहे. जुळ्या नवजात मुलींना आयसीयूमध्ये सोडून त्यांची आई चक्क पळून गेलेली आहे. औरंगाबादच्या निमाई या रुग्णालयातली ही घटना आहे. धक्कादायक घटना आहे, हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे. प्राची भंडारी असं दगडाचं हृदय असलेल्या या आईचं नाव आहे. सिडको पोलिसात याबाबत तक्रार दाखल केली गेली आहे. पोलिसांनी कुटुंबियांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण काहीच प्रतिसाद मिळत नाही आहे. सध्या या निष्पाप आणि निरागस जुळ्यात आणल्या मुलींची जबाबदारी एका सामाजिक संस्थेकडे दिली गेली आहे. पहिली मुलगीच असल्यानं आणि पुन्हा 2 जुळ्या मुली झाल्यानं पालकांनी रुग्णालयात सोडून तिथून पलायन केलेलं आहे असा संशय पोलीस व्यक्त करतायत. औरंगाबादच्या निमाई या रुग्णालयामध्ये एका महिलेची प्रसूती झाली. तिनं 2 मुलींना जन्म दिला. या जुळ्या नवजात मुली आहेत ज्यांना सोडून त्यांची आई पळून गेलेली आहे. पहिली मुलगी आणि नंतर झालेल्या या 2 मुली म्हणून ती पळून गेली असावी अशी शंका पोलीस व्यक्त करतायत. तिच्या माहेरी सासरी पोलीस सातत्यानं प्रयत्न करतायत संवाद साधण्याचा, संपर्क करण्याचा, पण कुठलाही संपर्क होऊ शकत नाही आहे. औरंगाबादच्या निमाई या रुग्णालयातली ही घटना आहे. 2 निष्पाप जीवांना सोडून प्राची भंडारी ही त्यांची आई फरार झालेली आहे.